महानगर पालिका शिक्षण विभाग, ठाणे महानगर पालिका शिक्षण विभाग, शिक्षण विभागाचा व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी अशोक पाटील, शाळा क्रमांक 69, गट क्रमांक 3, कळवा। आज आपण विज्ञानाचा घटक 5 अणूचे अंतरंग हा आपण आज अभ्यासणार आहोत। अणूचे अंतरंग म्हणजे प्रकरण 5 अणूचे अंतरंग। अणूचे अंतरंग म्हणजे सुरुवातीला आपण अणू म्हणजे काय हे पाहणार आहोत। बघा, अणू म्हणजे अणूला इंग्रजीमध्ये ॲटम्स असं म्हटलं जातं। बघा, आणि अणूचे अंतरंग म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम। आता या अणूच्या अंतरंगामध्ये अणू म्हणजे पदार्थाचा सर्वात लहानात लहानात लहान कण किंवा भाग, याला अणू असं म्हटलं जातं। बघा, सर्व भौतिक आणि रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान घटक म्हणजे अणू होय। मूलद्रव्याचा लहानात लहान घटक असतो। तर ह्या अणू हा सामान्यत पदार्थाचा अणू हा सामान्यत उदासीन असतो, म्हणजे त्यावर कोणताही प्रभार नसतो, कारण अणूवरील धन प्रभार आणि ऋण प्रभार हे यांची समान संख्या असल्यामुळे तो उदासीन असतो। बघा, आपल्याला आपण त्यासाठी काय करणार आहोत, बघा आता आपण ह्या काही आपल्याला पदार्थ दिले आहेत, बघा त्या पदार्थाची नावे व सूत्रे दिली आहेत, त्यावरून आपल्याला पदार्थाचा लहानात लहान कणाची माहिती आणि पदार्थाचा प्रकार जो आहे तो प्रकार अभ्यासायचा आहे। बघा, आता या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिला आहे, बघा, आणि ह्या चार्टमध्ये तक्ता दिला आहे। या तक्त्यामध्ये आपण पदार्थाचे नावं दिली आहेत, बघा सूत्र दिले आहेत, पदार्थाचा लहानात लहान कण आणि पदार्थाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत। बघा, आता या ठिकाणी मी आधी पदार्थाचे नावं वाचतो। बघा, पदार्थाचं नाव आहे, बघा, पाणी आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे, हेलियम आहे, हायड्रोजन आहे, अमोनिया आहे, नायट्रोजन आहे, मिथेन आहे, ऑर्गन आहे, नियॉन आहे आणि क्लोरीन आहे। बघा, आता हे आपल्याला पदार्थ दिले आहेत। बघा, या पदार्थामध्ये काही मूलद्रव्ये आहेत, काही संयुगे आहेत, बघा, आणि त्याचं आपण सूत्रानुसार आपण ते बाय फर्गेशन करणार आहोत। बघा, आता पाणी दिलं आहे, बघा पाणी, पाण्याचं सूत्र H2 आहे। बघा, ऑक्सिजनचं O2 आहे, हेलियमचं HE आहे, बघा हायड्रोजनचं H2 आहे, अमोनियाचं NH3 आहे, नायट्रोजनचं N2 आहे, मिथेनचं CH4 आहे, आर्गॉनचं AR आहे, नियॉनचं NE आहे आणि क्लोरीनचं CL2 आहे। बघा, आता आपल्याला या तक्त्यामध्ये दिलं आहे, बघा अणू आहे किंवा अणू आहे, एक अणू असलेला रेणू कुठला आहे। आता बघा, ह्या चार्टमध्ये आपल्याला हे पदार्थ दिले आहेत। बघा, या पदार्थांमध्ये आपल्याला एक अणू असलेला कोणकोणते पदार्थ आहेत, याच्यामध्ये हेलियम आहे, बघा आर्गॉन आणि नियॉन हे एक अणू असलेले रेणू आहेत। बघा, त्यानंतर रेणू आहेत का, तर आता या पुढच्या चार्टमध्ये आपल्याला दिलं आहे, बघा पाणी H2O हा रेणू आहे, बघा ऑक्सिजन रेणू आहे, त्यानंतर आता कुठले पदार्थ रेणू आहेत आपल्याला पुढे, हायड्रोजन रेणू आहे, बघा अमोनिया रेणू आहे, नायट्रोजन रेणू आहे, बघा आणि मिथेन हा रेणू आहे, तसंच क्लोरीन सुद्धा रेणू आहे। बघा, एकाच प्रकारचे रेणू यामध्ये आहेत। बघा, आता रेणूमधील अणू अनेक प्रकारचे आहेत, असे यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत। बघा, आता रेणूमधील अणू अनेक प्रकारचे आहेत हे आपण पाहणार आहोत। बघा, H2 आहे, पाणी आहे, पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन अँड ऑक्सिजन असे दोन मूलद्रव्य आहेत आणि त्याच्या संयोगापासून पाणी तयार झालं आहे। बघा, म्हणजे रेणूमधील अणू दोन प्रकारचे आहेत। त्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल, बघा पुढे अमोनिया आहे। बघा, अमोनियामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्या संयोगापासून अमोनिया तयार झाला आहे। बघा, अमोनिया आहे, NH3 आहे, अमोनियाचं रेणू सूत्र आहे। बघा, त्यानंतर मिथेन आहे, मिथेन वायू आहे। बघा, हा मिथेन वायूचं सूत्र आहे, बघा CH4 कार्बन आणि हायड्रोजनचे 4 अणू यांच्यापासून मिथेनचा एक रेणू तयार होतो। बघा, मग हे रेणूमधील अनेक प्रकारचे अणू आहेत। त्यानंतर अनेक प्रकारचे रेणूमध्ये आपल्याला अमोनिया आणि मिथेन हे दोन यामध्ये आपल्याला धरता येतील। बघा, अमोनिया आणि मिथेन आहे। बघा, त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत। बघा,
रेणूमधील अणू अनेक प्रकारचे मध्ये पाणी पाणी अमोनिया आणि मिथेन वायू यांचा समावेश होतो बघा. त्यानंतर आपण पुढे जाणार बघा, पदार्थाचा प्रकार मूलद्रव्य आहे आणि संयुग आहे बघा. आता पाणी हे संयुग आहे बघा, ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे, हेलियम हे मूलद्रव्य आहे, हायड्रोजन हे मूलद्रव्य आहे, अमोनिया हे मूलद्रव्य आहे बघा, नायट्रोजन मूलद्रव्य आहे, त्यानंतर नायट्रोजन हे सुद्धा मूलद्रव्य आहे बघा, त्यानंतर अमोनिया हे संयुग आहे बघा, मिथेन हे संयुग आहे, आणि पुढे आर्गॉन नियॉन आणि क्लोरीन हे सुद्धा काय आहेत, मूलद्रव्य आहेत बघा. म्हणजे आपण आता या ठिकाणी पदार्थाची काही नावे आणि सूत्र दिली आहेत, त्यावरून पदार्थाचा लहानात लहान कणाची माहिती घेतली आणि पदार्थाचा प्रकार दर्शवणारा तक्ता जो आहे तो आपण तक्ता या ठिकाणी पाहिला आहे बघा. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत बघा, पुढे आपल्याला या मागील इयत्तेमध्ये आपण पाहिलं की लहानात लहान पदार्थाचा कण जो आहे त्याला आपण रेणू म्हणतो बघा. परंतु या काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो बघा. रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगातून तयार होतात, रेणू हे अणूंच्या जोडणीतून तयार होतात आणि अणूंच्या जोडणीतून रेणू तयार होत असतो. एका प्रकारचे अणू हे एका पदार्थाचे अणू हे एकसारखे असतात आणि भिन्न प्रकारचे पदार्थांचे मूलद्रव्यांचे अणू हे भिन्न असतात. त्यानंतर आधुनिक काळामध्ये वैज्ञानिकांनी अणूचं काय केलं, स्वरूप नव्हे तर अंतरंग स्पष्ट केली आणि त्याची सुरुवात प्रथम डॉल्टन या शास्त्रज्ञाने केली बघा. आता या डॉल्टन या शास्त्रज्ञाने अणु सिद्धांत मांडला आणि या डॉल्टनचा अणु सिद्धांत हा प्रसिद्ध अणु सिद्धांत आहे बघा. 1808 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन जे आहेत यांनी हा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताला अणु सिद्धांत असं म्हटलं जातो. हा सिद्धांत त्यांचा सिद्धांत म्हणजे द्रव्याच्या संरचनेविषयी मूलभूत सिद्धांत मानला जातो बघा. आणि त्याच्या सिद्धांतानुसार द्रव्य हे लहान लहान कणांचं बनलेलं असतं आणि त्याला ते अणु म्हणतात. आणि हा द्रव्य पदार्थ जो अणु आहे तो कडक आणि भरीव असा गोळा आहे असं त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये म्हटलंय बघा. अणु हा अविभाज्य आणि अविभाजनीय आहे असं सुद्धा आपल्या सिद्धांतामध्ये या डाल्टननी म्हटलं आहे बघा. परंतु या मूलद्रव्याचे सर्व अणु एक समान असतात तर भिन्न मूलद्रव्यांचे जे अणु असतात ते भिन्न असतात असं त्यांनी आपल्या सिद्धांता म्हटलेलं आहे. आणि त्यांचं वस्तुमान हे भिन्न असतं बघा. परंतु डाल्टनच्या सिद्धांतानुसार द्रव्य हे लहान कणांचं बनलेलं जरी आहे, कडक गोळा आहे तो आणि भरीव गोळा आहे, अणुचं विभाजन करता येत नाही. आणि या सिद्धांतात धन आणि ऋण या प्रभाराविषयी कुठलीही माहिती या डॉल्टनने दिली नाही. असा डॉल्टनचा अणु सिद्धांत आहे. या डॉल्टनच्या अणु सिद्धांतामध्ये द्रव्य अणूंचं बनलेलं असतं, तो कडक असा आणि भरीव गोळा आहे असा हा सिद्धांत डॉल्टन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत बघा, पुढे थॉम्सन जे थॉम्सन यांनी सन 1897 मध्ये एक वेगळा सिद्धांत मांडला आणि त्याला या थॉम्सनने या अणूला कलिंगडाची उपमा दिली. कलिंगडाची उपमा दिली आणि त्याने कलिंगडाचा जो लाल भाग आहे तो धन प्रभारयुक्त आणि काळ्या बिया ज्या कलिंगडामध्ये ते ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन मानले. आणि या थॉम्सनचा मुख्य शोध म्हणजे त्याने अणूतील ऋण प्रभार जे आहेत ते ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन या घटकाचं अस्तित्व प्रयोगाने सिद्ध केलं आहे बघा. आणि त्याने प्रयोगाने सिद्ध केलं आहे की त्याने आपल्या प्रयोगामध्ये लाल भागाला धन प्रभारयुक्त आणि काळा जो भाग आहे त्याला ऋण प्रभारयुक्त प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन या घटकाचं अस्तित्व प्रयोगाने सिद्ध केलं. यासाठी थॉम्सन यांना 1906 साली नोबेल पुरस्कार दिला गेला आणि त्यांचा सन्मान केला गेला बघा. या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धन प्रभार पसरलेले असतात आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जळलेले असतात. पसरलेल्या धन प्रभारांचं संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभारांवर होतं, त्यामुळे हा अणू जो आहे तो विद्युतदृष्ट्या हा उदासीन असतो. असा हा थॉम्सनचा अणू सिद्धांत आहे. थॉम्सन नंतर पुढे रुदरफोर्ड यांनी आपला सिद्धांत मांडला. रुदरफोर्ड यांचं केंद्रकीय प्रारूप हे प्रसिद्ध झालं, अणू प्रारूप. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी 1911 साली विकिरणाचा एक प्रयोग केला
आणि या विकीकरणाच्या प्रयोगामध्ये त्यांनी अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला 1911 साली आणि त्यांनी अणूचं केंद्रकीय प्रारूप जे आहे ते प्रारूप मांडलं. त्यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्रा घेऊन त्यावर किरणोत्सारी मुद्रेचं उत्सर्जन जे आहे ते धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला आणि सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेला प्रतिदीप्तिमान पडदा जो आहे त्या पडद्याला लावून त्यांनी अल्फा कणांचा मार्गाचा वेध घेतला. जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असेल तर धनप्रभारित अल्फा कण जे आहेत ते सर्व पत्र्यावरून परावर्तित झाली पाहिजे होती अपेक्षा होती. परंतु अनपेक्षितपणे काय झालं, बहुसंख्य अल्फा कण जे आहेत ते अल्फा कणांनी आपला मार्ग जो होता त्या मार्गावरून त्या पत्र्यावरून अल्फा कण हे पत्र्यावरून आरपार सरळ गेले. काही थोडे जे अल्फा कण आहेत बघा ते मूळ मार्गावरून लहान कोणामधून विचलन झालं त्यांचं, आणि काही थोडे जे अल्फा कण आहेत बघा ते थोडे अल्फा कण ते पण त्यांचं कोणातून लहान मोठ्या कोणातून विचलन झालं. परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की 20,000 कणांपैकी एक कण एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला परत आला. यावरून रदरफोर्डने आपलं केंद्रीय प्रारूप जे आहे ते प्रारूप मांडलं. बघा त्यामध्ये केंद्रकीय प्रारूपामध्ये रदरफोर्डने जे केंद्रकीय प्रारूप मांडलं त्याच्या अणूच्या केंद्रस्थानी असलेल्या केंद्रकात न्यूक्लियस हा धन प्रभारित असतो. तसंच अणूचे बहुतेक केंद्र वस्तुमान जे आहे ते वस्तुमान हे केंद्रकामध्ये समाविष्ट झालेलं असतं. ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षात परिभ्रमण करतात आणि अणूच्या तुलनेत केंद्रकाचा आकार हा फार लहान असतो. अशा पद्धतीने रदरफोर्ड यांनी आपलं हे अणुप्रारूप मांडलंय. रदरफोर्डचं अणुप्रारूप मांडलेलं आहे. बघा अणूच्या अंतरंगामध्ये आपण काही पदार्थांची नावं आणि सूत्र दिली होती, त्या पदार्थांच्या कणांची माहिती घेतली. त्यानंतर आपण डाल्टनचा अणुसिद्धांत पाहिला. त्यानंतर आपण थॉम्सनचं प्लम पुडिंग पाहिलं. त्यानंतर तिसरा जो शास्त्रज्ञ होता तो रदरफोर्ड होता. बघा त्या रदरफोर्डचा आपण सिद्धांत पाहिला. त्यानंतर या रदरफोर्डच्या सिद्धांतामध्ये आपण सिद्धांत आहे त्याचा, त्यामध्ये आपण अणूच्या केंद्रस्थानी असलेल्या केंद्रकात न्यूक्लियस धनप्रभार असतो आणि अणूचे बहुतेक वस्तुमान हे केंद्रकात समाविष्ट असतात. त्यानंतर या रदरफोर्डने जे प्रारूप मांडलं त्यामध्ये त्याने ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जे असतात ते केंद्रकाभोवती समाविष्ट केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षात परिभ्रमण करत असतात आणि अणूच्या तुलनेत केंद्रकाचा आकार हा फार लहान असतो. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. बघा अणूची वाटचाल आपण पाहणार आहोत. बघा अणूची वाटचालीमध्ये आपल्याला सुरुवातीला आपण पाहणार डाल्टनच्या अणू सिद्धांतामध्ये अणू हा एक भरीव गोळा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. बघा आणि त्याच्या सिद्धांतानुसार हा अणू एक भरीव गोळा आहे, तो अविभजनीय आणि अनाशवंत असा आहे. त्यानंतर पुढे थॉम्सन यांनी या अणूला कलिंगडाची उपमा दिली. त्या कलिंगडासारखा हा अणू आहे आणि त्याचा काळा भाग जो आहे तो लाल भाग धनप्रभारयुक्त आहे आणि काळ्या बिया जे आहेत तो ऋण प्रभारयुक्त आहे असं त्यांनी आपल्या प्लम पुडिंग प्रारूपामध्ये म्हटलंय. त्यानंतर रदरफोर्ड हा जो तिसरा शास्त्रज्ञ होऊन गेला त्या रदरफोर्डने या अणुप्रारूप मांडलंय. त्या अणुप्रारूपामध्ये रदरफोर्डने आपल्याला या आपल्या अणुप्रारूपामध्ये मांडलं आणि त्याने सोन्याचा अतिशय पातळ पत्रा घेऊन त्या पत्रामध्ये किरणोत्सारी अल्फा कण जे धन अल्फा कण जे आहेत त्यांचा मारा केला आणि त्यावरून त्याने या अणूचं प्रारूप मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत बोरचे. बघा नील बोरचे आपण त्यानंतर पुढे पाहणार आहोत. बघा बोरचे प्रारूप स्थायी कक्षा प्रारूप सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडलं आणि त्यांच्या अणुप्रारूपानुसार
बोरजा अणुपारुताचा स्थायी भाव स्पष्ट केला आपला अणुप्रारूपाचा. स्थायी भावामध्ये त्यांनी असं मांडली आपली भूमिका की अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अशा अंतरावर असणाऱ्या समकेंद्रीय वर्तुळाकार कक्षामध्ये फिरत असतात. त्याचप्रमाणे दुसरं जे त्यांनी सिद्धांत मांडला त्यात त्यांनी विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते आणि इलेक्ट्रॉन आतील कक्षेतील बाहेरील आतील कक्षेमधून बाहेरील कक्षेत ज्यावेळी उडी मारतात त्यावेळी आपल्या फरका एवढी ऊर्जा ते शोषण करतात आणि बाहेरील कक्षेतून आतील कक्षेमध्ये ज्यावेळी उडी मारतात त्यावेळी ते आपली फरका एवढीच इतकी ऊर्जा ते उत्सर्जित करतात. असा नील बोरचा यांनी आपला अणुप्रारूप मांडलं आणि त्या अणुप्रारूपामध्ये नील बोर यांनी आपलं स्थायी कक्षा अणुप्रारूप जे आहे ते स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडलं. त्यामध्ये त्यांनी के एल एम आणि एन अशी चार कवच आपली चार कवच या कक्षा ज्या आहेत त्याला कक्षांना कवच असं म्हटलं जातं आणि त्या कवच कक्षा के कवच एल कवच एम कवच आणि एन कवच अशी चार नावं दिली त्यांना त्यांनी 1 2 3 4 आणि हे बोरचं साहिरूप कक्षा हे शास्त्रज्ञांनी त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर पुढे आणखी काही अणुप मांडली गेली. बघा पुढे अणुची संरचना पाहणार आहोत. बघा अणुच्या संरचनेमध्ये आपल्याला केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील जो भाग आहे बघा त्या भागा केंद्रक आणि केंद्रकाच्या अणुचे केंद्रक धन प्रभारित असतं बघा आणि केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग जो असतो यांचा मिळून अणु बनलेला असतो. बघा केंद्रक आणि केंद्रकाच्या बाहेरील भाग यांच्या मिळून अणुचा भाग बनलेला असतो. यांच्यामध्ये तीन प्रकारचे अणु अवगुण असतात ते आपल्याला अभ्यासायचे आहे. बघा पहिला आहे केंद्रक. केंद्रक हे अणुचं केंद्रक धन प्रभावित असतं. अणुच्या केंद्रकाजवळजवळ सगळंच जो भाग जो आहे बघा अणुच्या केंद्रकामध्ये केंद्रक अणुचं हे धन प्रभारित असतं. अणुचं जवळजवळ सर्वच वस्तुमान हे केंद्रकात एकवटलेलं असतं. केंद्रकामध्ये दोन प्रकारचे अव अनुगुण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. बघा हे न्यूक्लियॉनचे दोन प्रकार पडतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता हे प्रोटॉन जे आहेत ते प्रोटॉन पी या संज्ञेने त्यांना प्रोटॉन च्या दाखवले जातात. बघा प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धन प्रभारित अवगुण असतो. बघा आणि केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. बघा आणि प्रोटॉनचा निर्देश पी ह्या अक्षराने केला जातो. त्यानंतर न्यूट्रॉन आहे. बघा न्यूट्रॉन एन या संज्ञेने न्यूट्रॉनचा उल्लेख केला जातो. हा विद्युत प्रभारित दृष्ट्या उदासीन असतो. बघा त्याचा निर्देश एन या संज्ञेने केला जातो. बघा धन्यवाद.